घेतली. ऐन दिवाळीत मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात प्रचंड संताप निर्माण झाला. दिवाळीची तयारी करायची की पाण्यासाठी वणवण असा प्रश्न नागरिक विचारतात. सर्व तलावांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असूनही पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे मुंबईमध्ये पालिका प्रशासनानं जाणीवपूर्वक पाणी पुरवठा विस्कळीत केल्याचा आरोप सुद्धा नगरसेवकांनी केला. तर प्रशासनाच्या निषेधार्थ स्थायी समिती बैठक सुद्धा तहकूब झाली. एक जे कर्मचारी आहे मुरलीधर सिंग, ते इकडे काम करत होते. एफनॉटचे जे कर्मचारी आहेत त्यांनी असा धमकी दिलेला आहे की तुम्ही याला घेऊन येणार तर आम्ही कुणी काम करणार नाही. आता ते इकडे आले कर्मचारी आणि दुसरा दिवस माझ्या एरियामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम करून त्यामध्ये पाणी जे यायला पाहिजे आज 15-16 तारीखपासून एरियामध्ये पाणी नाही आहे. तर मुंबईमध्ये गेल्या 3 वर्षातल्या पाणी साठ्यावर आपण एकदा नजर टाकूयात. 2019 साली मुंबईतला पाणी साठा 93.35% इतका होता. 2020 साली 92.69% इतका पाणी साठा होता. आता यंदा म्हणजे 2021 साली 93.83% इतका पाणी साठा आहे.